बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी हाती येते. राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा गोंधळ सुरू असल्याचं दिसतंय, कारण राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना आता तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सुरुवातीला 10 ऑगस्ट, त्यानंतर 15 ऑगस्ट अशी दोनदा मुदतवाढ देण्यात आलेली होती आणि आज पुन्हा एकदा 5 सप्टेंबर पर्यंत तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. पोलिसांच्या बदल्यांना मुदतवाढ देण्याचा सुधारित आदेश आहे तो आज जारी करण्यात आलाय. गणेशोत्सवाच्या तोंडावरती या बदल्यांना मुदतवाढ दिल्याची चर्चा सध्या सुरू आहे. गणेशोत्सव काळात पोलिसांवरती कामाचा ताण असल्यानं बदल्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय झाल्याची चर्चा होतीये. सोबतच बदल्या होत नसल्यानं पोलीस अधिकारी IPS अधिकारी अस्वस्थ आहेत अशी देखील माहिती मिळतीये. तर बदल्या कधी होणार अशी चर्चा पोलिसांमध्ये देखील सुरू आहे. दीपक भातुसे यांचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. दीपक, या बदल्यांबद्दल तुमच्याकडे काय अधिक तपशील? रेश्मा, आपल्याला माहिती आहे की पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या या एप्रिल मे मध्ये साधारणतः दरवर्षी होत असतात, मात्र यावेळी कोरोनामुळे ह्या बदल्या पुढे गेल्या आणि 10 ऑगस्ट पर्यंत या बदल्या करण्यासाठी गृह विभागाने ठरवलं होतं, मात्र त्यानंतर मुदतवाढ देण्यात आली ती 15 ऑगस्ट पर्यंत. त्यामुळे 15 ऑगस्ट पर्यंत बदल्या होतील या प्रतीक्षेमध्ये राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी IPS अधिकारी होते. मात्र आज राज्य सरकारने पुन्हा एकदा या बदल्यांना मुदतवाढ दिलेली आहे आणि 5 सप्टेंबर पर्यंत ही मुदतवाढ आहे. 5 सप्टेंबर नंतर आता राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या होतील. अनेक अधिकारी प्रतीक्षेत आहेत की आपली बदली कधी होणार, कारण या बदलीनंतर त्यांना पुढची सगळी प्रक्रिया जी आहे ती पार पाडायची आहे. मात्र राज्य सरकारने ही मुदतवाढ दिली आणि अशी चर्चा आहे गृह विभागामध्ये की गणेशोत्सवाचा काळ आहे, या काळामध्ये पोलिसांवर सुरक्षेचा प्रचंड ताण असतो, त्याचबरोबर कोरोनाची परिस्थिती आहे आणि त्यामुळे सरकारने तिसऱ्यांदा ही मुदतवाढ दिलेली आहे. मात्र पोलीस दलामध्ये अस्वस्थता आहे की या बदल्या का होत नाहीत, महाविकास आघाडीमध्ये या बदल्यांवरून काही गोंधळ आहे का, की काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये काही गोंधळ आहे का, अशी चर्चा आता पोलीस दलात दबक्यावर सुरू झालेली आहे, कारण अनेक अधिकारी या बदल्यांची वाट पाहत आहेत. दीपक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल.